राज्यातल्या तापमानात सध्या चढ उतार दिसून येत आहेत मात्र शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस नाही आहे पण हवामानशास्त्र विभागानं उद्यापासून दोन दिवस राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज येला मग राज्याच्या नेमकं कोणत्या भागात पाऊस पडू शकतो याविषयीची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून मिळणार आहे हवामानशास्त्र विभागानं उद्या आणि परवा म्हणजेच शनिवारी आणि रविवारी काही भागात पावसाचा अंदाज येला आहे हवामानशास्त्र विभागानं उद्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे तसंच यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी आणि सांगली या जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात असाही अंदाज विभागानं वर्तवला आहे यासोबतच रविवारी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे ही अंदाज आहे तसंच रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी काही भागात पडतील असाही अंदाज विभागानं वर्तवला आहे यासोबतच हवामानाच्या अपडेटमध्ये ते सांगूयात शेती आणि हवामानाविषयीचं प्रत्येक अपडेट तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता त्यामुळे ॲग्रोवनचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका